नमस्कार नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला नवी मुंबईतील बेलापूर या ठिकाणी नुकतेच चालू केलेले फ्लेमिंगो फेरीसाठी घेऊन आलेले आहे गाडी पार्क करून सर्वात प्रथम तिकीट काउंटर वरून प्रति व्यक्ती पाचशे रुपये असे तिकीट आम्ही काढले ह्या फ्लेमिंगो फेरीचे टाइम शेड्यूल मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकत आहे दोन वर्ष व दोन वर्ष आतील मुलांसाठी तिकीट नाही त्यानंतर सर्वांसाठी पाचशे रुपये पर पर्सन चार्जेस आहेत आम्ही विकेंडच्या पाच ते सहाच्या लॉट मध्ये ह्या ठिकाणी भेट दिली होती त्याचबरोबर या ठिकाणी वॉटर टॅक्सी असा पण एक खूप छान पर्याय खूप आधीपासून चालू करण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्ही बिलापूरवरून एलिफंटा जे एन पी टी अलिबाग मधील मा मांडवा अशा ठिकाणी तुम्ही पोचू शकता या वॉटर टॅक्सीची अजून माहिती सांगणारी वेबसाईट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे फ्लेमिंगो फेरीची सुरुवात नुकतीच दोन डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये करण्यात आलेली आहे हे जे फ्लेमिंगो पक्षी आहेत त्यांना मराठी भाषेत रोहित पक्षी असे संबोधले जाते दरवर्षी हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर ते मार्च या कालावधीत हजारोंच्या संख्येने हे रोहित पक्षी गुजरात मधील कच्छ व राजस्थान वरून नवी मुंबईत येतात चला आता आपल्या बोट ची वेळ झालेली आहे आणि ही बोट आपल्याला आता एक तास फिरवल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी सोडणार आहे एका वेळीस या बोटमध्ये चोवीस ते पंचवीस लोक बसतील अशी व्यवस्था आहे बोट मध्ये बसल्यावर तुम्हाला लगेचच एक लाईफ शेफ जॅकेट दिले जाते हे आहे आमच्या बोटचे चालक आणि बोट, बोट मधील स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह होता बेलापूर जेटीवरून पाच ते दहा मिनिट बोट पुढे आल्यावर आम्हाला प्रत्येकी एक बायनॅक्युलर म्हणजे दुर्बीन दिली त्यातून तुम्ही जवळून रोहित पक्षी पाहू शकता लहानांसाठी लहान आकाराचे दुर्बीन होते बोट जसजशी पुढे जात होती तस तसा वचा आनंद घेत आम्ही फायनली त्या ठिकाणी पोचलो जिथे मोठ्यांच्या संख्येने किनाऱ्यापाशी रोहित पक्षी दिसत होते त्या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिट पक्षी पाहण्यासाठी बोट थांबले होते या रोहित पक्ष्यांचे पाच ते सहा प्रकार असतात त्यापैकी दोन प्रकारचे पक्षी येथे आढळतात अशी आशंका आहे ग्रेटर फ्लेमिंगो व लेसर फ्लेमिंगो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मोठ्या उत्साहाने पक्षी साह्याने आनंद लुटत चा सा होता पाच ते असल्यामुळे पक्षी पाहून निघताना सूर्यास्ताचा पण आनंद आम्ही घेऊ शकलो खूप छान असा अनुभव होता खरं तर तुम्ही नवी मुंबईत राहत असाल किंवा जवळपासच्या एरियात तर विकेंडसाठी बेस्ट ऑप्शन आहे ही जागा रोहित पक्ष्यांची राईड करून तुम्ही इथूनच वॉटर टॅक्सीने एलिफंटा वगैरे जाऊ शकता व्हिडिओच्या सुरुवातीला वेळापत्रक दाखवलेले आहे त्याप्रमाणे प्लॅनिंग करून तुम्ही एका दिवसामध्ये दोन ठिकाणं कवर करू शकता परतीच्या मार्गावर असताना दोनशे एम एलचा फ्रुटी ड्रिंक आम्हाला देण्यात आला त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे चार्जेस देण्याची गरज नाही हे ड्रिंक तिकीट चार्जेस मध्ये इन्क्लूड आहे व्हिडिओ समोर दिसणारी ही वॉटर टॅक्सी आहे जी एलिफंटावरून रिटर्न आलेली आहे फायनली आमची राईड संपलेली आहे खूप छान अनुभव घेऊन आम्ही घरी जाणार आहोत तुम्ही पण या ठिकाणी एकदा नक्की भेट द्यावी पार्किंगच्या बाजूला एक छोटे गार्डन पण आहे जिथे तुम्ही थोडा वेळ वेळ घालू शकता आणि व्ह्यूचा पण आनंद घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद